तुमचा मुलगा जर अल्पवयीन असेल आणि दुचाकी चालवत असेल तर ही बातमी पालकांसाठी महत्त्वाची आहे. पिंपरी चिंचवड शहरात ज्या प्रकारे सिग्नल तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाते त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण परिसरात अल्पवयीन मुलांनी दुचाकी पळवल्यास त्यांच्या पालकांवर आता कारवाई केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात ट्रॉफिक नियमाचे पालन न करणाऱ्यावर जोरदार कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर पुण्यातील खेड परिसरात दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलावर कारवाई करून त्यांच्या पालकांना नोटीस पाठवण्यात येत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या पालकांना आता सावध करण्यात येत आहे. त्याचबरोबर सिग्नल तोडणाऱ्यावर देखील वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. कारवाई करण्यात आलेल्या अल्पवयीन विद्यार्थी आणि पालकाकडून शपथ घेण्यात आली आहे. त्यामुळे ह्यापुढे अल्पवयीन दुचाकी चालवणाऱ्यांच्या संख्येवर आळा बसेल, नाहीतर पालकांना त्याचा भुर्दंड भरावा लागणार आहे. दिनांक 3/10/2018 रोजी खेड तालुक्यामध्ये, खेड शहरामध्ये विशेषतः आम्ही 4 ठिकाणी नाकाबंदी राबवून एकूण 51 मुलांवरती वाहतुकीची कारवाई केलेली आहे. त्यापैकी 42 मुले जी 18 वर्ष वयाच्या वरील आहेत परंतु त्यांच्याकडं लायसन्स नाही, विना हेल्मेट आहेत, कागदपत्र नाहीत, ट्रिपल सीट आहेत, भरधाव वेगाने गाडी चालवतात, अशांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. तसेच जे 9 अल्पवयीन मुले होते त्यांच्या पालकांना खेड पोलीस स्टेशन या ठिकाणी बोलवून त्यांच्यावर आम्ही माननीय न्यायालयामध्ये खटले पाठवलेले आहेत आणि त्यांच्यावर न्यायालयामार्फत दंडात्मक कारवाई होत आहे.